अमरावतीच्या नेहरू मैदान परिसरामध्ये काल झालेल्या हिंसेत गॅरेजची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. सध्या परिसराला छावणीचं स्वरूप आले. ही दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आले त्यांचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे. गेल्या 2 दिवसापासून अमरावतीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे. काल अमरावतीच्या राजकमल चौकातून नेहरू मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात एक मोर्चा निघाला होता आणि या मोर्चाने आपण पाहू शकतो एका गॅरेजची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे. सध्या या गॅरेजमधील काही साहित्य जे आहे ते बाहेर ठेवलेलं आहे आणि आतमध्ये पूर्ण गॅरेज जे आहे ते जाळून टाकलेलं आहे आणि त्यामुळं या गॅरेजचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सध्या हे गॅरेज जे आहे ते बंद केलेलं आहे. मात्र आत्ता जर पाहिलं तर आत्ता या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर कुणीही या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्व जी आहे ती शांतता आहे. सध्या जर पाहिलं तर सध्या अमरावती शहरामध्ये कलम 144 लागू केलेला आहे. अमरावती शहराच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर अमरावती शहराच्या व्यतिरिक्त कांडली असेल, अचलपूर असेल, परतवाडा असेल, इथेही आता जे आहे ते कलम 144 लावण्यात आलेलं आहे. अनेक भाजप नेत्यांना जे आहे ते नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. अनिल बोंडे असेल किंवा भाजपच्या ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी असेल यांना सुद्धा नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात भाजप हे आंदोलन कसं यशस्वी करतं हे पाहणं आता खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, समी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती. 2 दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. ग्रामीण भागामध्ये भाजपनं बंदचं आवाहन केलं. शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला. मध्यरात्रीपासून संचारबंदीही लागू करण्यात आली तर शहरातली इंटरनेट सेवा 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली. काल ज्या राजकमल चौकामध्ये मोठा हिंसाचार घडला होता त्याच राजकमल चौकातली ही दृश्य. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा अडल्याचं दिसते. कामगार तातडीनं विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत तर कोर्टाच्या आदेशानुसार समितीचा अहवाल आल्यावरच विलिनीकरण होईल अशी सरकारची भूमिका आहे. दरम्यान लेखी आश्वासनाशिवाय संपातून माघार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली त्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकारनं संप मागे घ्या असं सांगूनही त्यांचा संप सुरूच आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार बस आगारातील वाघ दीपक खोरगडे यांनी शनिवारी संध्याकाळी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जव्हार कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवलं जाणार आहे. ठाण्यातल्या खोपट एस टी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी मुंडन करत जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध केला. संपामध्ये सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय तर काही कर्मचाऱ्यांना नोटिसा देखील देण्यात आल्यात. मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही या संपातून मागे हटणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. छत्रपतींचा विचार म्हणजे